नमस्कार, मी हिमानी। इयत्ता 5वी मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे। करोना रूपी संकटावर मात करण्याचा प्रयत्न करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण नाविन्यतेने करूया। आपण मराठी विषयाच्या अभ्यासाला आता सुरुवात करतोय। तुमच्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे हत्तीचे चातुर्य। हत्तीचे चातुर्य ही एक चित्रकथा आहे। काय आहे? चित्रकथा। चित्र म्हणजे काय? पिक्चर। आणि कथा म्हणजे काय? स्टोरी। तुम्हाला इथे चित्र दिलेली आहेत पुस्तकामध्ये, आणि त्या चित्रात काय काय झालेलं आहे त्यावरून तुम्हाला ही गोष्ट तयार करायची आहे। बघूयात आपण कोणती कोणती चित्र आहेत ती। पहा, ऐका, वाचा। मुले फुटबॉल, ससे, खड्डा, फळी, हत्ती। आता हे जे खाली चित्र दिलेली आहेत आपल्याला, इथे चित्र दिसत आहेत, त्या चित्रांवरून काय गोष्ट आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। हे पहिलं चित्र पहा बरं। या पहिल्या चित्रात काय दिसतंय? दोन मुले आणि एक मुलगी फुटबॉल खेळत आहेत। आणि इथे तुम्हाला मागे तीन ससे दिसत आहेत का या ठिकाणी? ते तीन ससे त्यांचा खेळ पाहत आहेत। म्हणजे काय आहे? दोन मुले आणि एक मुलगी फुटबॉल खेळत आहेत आणि तीन ससे त्यांचा खेळ पाहत आहेत। आता दुसरं चित्र बघा बरं। दुसऱ्या चित्रामध्ये ही जी मुलं आहेत ती फुटबॉलजवळ नाही आहेत। म्हणजे काय दिसतंय? फुटबॉल सोडून मुलं निघून गेलेली आहेत। आणि फुटबॉल कोणाजवळ आहे? सशांतजवळ आहे। फुटबॉल कोण खेळताना दिसतंय? ससे खेळताना दिसतायत की नाही? तर दुसऱ्या चित्रात मुले फुटबॉल सोडून निघून गेलेली आहेत आणि आता ससे खेळ खेळत आहेत। ससे फुटबॉल खेळत आहेत। तिसऱ्या चित्रात इथे बघा बरं, फुटबॉल दिसतोय का सशांतचा कुठे खेळतानाचा? नाही। तर हा जो फुटबॉल आहे तो या खड्ड्यात गेलेला आहे। फुटबॉल कुठे गेलेला आहे? या खड्ड्यात गेलेला आहे। खेळता खेळता सशांतचा जो फुटबॉल होता तो या खड्ड्यात गेलेला आहे। आणि आता काय बरं करायचं हे त्यांना समजत नाही आहे। इथे त्यांचे चेहरे दिसतात बघा या चित्रामध्ये। सशांतचे चेहरे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल आता काय करायचं हे त्यांना कळत नाही आहे। त्यानंतर हे चौथं चित्र बघा। सशांतनी फुटबॉल बाहेर काढण्यासाठी एक लाकडाची फळी आणलेली इथे दिसते। म्हणजेच काय? तर लाकडी फळीच्या सहाय्याने सशांतने फुटबॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पण फुटबॉल काढता आला का त्यांना बाहेर? त्यांनाही फुटबॉल लाकडी फळीच्या सहाय्याने बाहेर निघाला नाही। त्यानंतर इथे पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला हत्ती दिसतोय बरोबर। या सशांतच्या मदतीला कोण आलेला आहे? त्या हत्ती आलेला आहे। आणि हत्तीनी त्याच्या सोंडेतलं पाणी या खड्ड्यामध्ये सोडलेलं आहे। आणि शेवटचा हा चौकोन आहे, या चौकोनामध्ये चित्र आहे का? ते नाही। शेवटच्या चौकोनात कुठलंही चित्र नाही आहे। तर हत्तीनी खड्ड्यात त्याच्या सोंडेतलं पाणी सोडल्यानंतर काय झालं असेल हे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे। आणि त्या रिकाम्या चौकोनात काय करायचं आहे ते चित्र काढायचं आहे। इमॅजिन म्हणजे काय? तर तुम्हाला कल्पना करायची आहे पुढे काय झालं असेल। हत्तीने सोंडेतलं पाणी ज्यावेळी त्या खड्ड्यामध्ये सोडलं त्यावेळी काय झालं असेल ते इमॅजिन करायचं आहे। आणि ह्या शेवटच्या चौकोनात त्याचं चित्र काढायचं आहे। शेवटी रिकाम्या चौकोनात काय बरं झालं असेल? हत्तीनी त्याच्या सोंडेतील पाणी खड्ड्यात सोडल्यामुळे खड्डा जो आहे तो पाण्याने इथे भरलेला आहे। आणि खड्डा पाण्याने भरल्यामुळे फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला आणि सशांत त्यांचा
फुटबॉल मिळाला आणि त्यामुळे त्यांना आनंद झाला. खड्डा पाण्याने भरला, फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशाना त्यांचा फुटबॉल मिळाल्यामुळे आनंद झाला. चित्रांवरून हत्तीचं चातुर्य ही गोष्ट आपण बघितली. आता काय करायचंय, याच्या खालचा या गोष्टीच्या खाली जो स्वाध्याय आहे तो आपल्याला सोडवायचाय. पाहूया कोणता स्वाध्याय तो. चित्रे पहा व कोण ते सांगा. चित्र बघायचं आहे आणि कोण आहे ते सांगायचं आहे. पहिला प्रश्न काय आहे, खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे. खड्ड्यात जो फुटबॉल गेला होता तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कोणी केला. तर उत्तर आहे ससे. दुसरा प्रश्न काय आहे, सशांना मदत करणारा. फुटबॉल बाहेर काढण्यासाठी सशांना मदत कोणी केली, कोणामुळे फुटबॉल बाहेर निघाला. उत्तर काय आहे, हत्ती. शब्द ओळखा व कार्डावर लिहा. ह्या ठिकाणी इथे तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ते कोणते शब्द आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत आणि इथे लिहून दाखवायचे आहेत. आपण पाहूयात कोणते कोणते शब्द आहेत ते. बघा बरं, नीट लक्ष द्या हां. बगळा वेगळा, बगळा वेगळा. अशाच प्रकारचे पुढचेही शब्द ओळखायचे आहेत. मगर तगर. नंतर काय आलेलं आहे, मांजर गाजर. कडक भडक. सामान कमान. आकाश प्रकाश. फाटके तुटके. वाटाणा आणि काय आहे, फुटाणा. चौकोनातील अक्षर गाळलेल्या जागी भरा व शब्द वाचा. प्रश्न काय आहे, चौकोनातील अक्षर गाळलेल्या जागी भरा व शब्द वाचा. हे जे चौकोन आहेत या चौकोनामधलं हे जे अक्षर आहे, काय अक्षर आहे चौकोनात, न ड आणि बा. ही जी अक्षरं आहेत ती ह्या गाळलेल्या जागी भरायची आहेत आणि जो शब्द तयार होतोय तो तुम्हाला काय करायचा आहे, वाचून दाखवायचा आहे. आता इथे या चौकोनात अक्षर काय लिहिलेलं आहे, न. बरोबर, हा जो न आहे तो इथे प्रत्येक ठिकाणी या गाळलेल्या जागेमध्ये घालायचा आहे. ह्या गाळलेल्या जागेत ल हा इथे लिहिलेलं दिसतंय आणि इथे पुढे ही जी गाळलेली जागा आहे या गाळलेल्या जागेत जहा न हे जे न अक्षर आहे हे घातलं तर शब्द काय तयार होतोय, लहान. शब्द काय तयार होतोय, लहान. असं प्रत्येक ठिकाणी हे जे न अक्षर आहे ते तुम्हाला इथे घालत जायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी इथे खाली न अक्षर घालून शब्द लिहून दाखवलेले आहेत. न अक्षर घातल्यानंतर कोणते कोणते शब्द तयार होत आहेत बघूया हा आपण. लहान महान नंदन गगन वदन. आता कोणतं अक्षर घालायचं आहे, ड. गाळलेल्या जागी आता कोणतं अक्षर घालायचं आहे तर ड. वड झाड माकड बडबड अवघड. आता गाळलेल्या जागी कोणतं अक्षर घालायचं आहे, बा. कोणते शब्द तयार होत आहेत, आंबा थांबा बाबा धबधबा आणि डबा. समजलंय का तुम्हाला, अगदी सोपा प्रश्न आहे. या चौकोनातलं अक्षर या गाळलेल्या जागी घालायचं आणि शब्द तयार करायचा. ओके, हत्तीचं चातुर्य ही कथा आपण अभ्यासली, त्याखालचा आपण स्वाध्याय सोडवला. तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. त्यामुळे काय होणार आहे तर तुम्हाला ही गोष्ट नीट समजेल, तुमच्या नीट लक्षात राहील.
आणि त्या खालचा स्वाध्याय आहे तो सुद्धा तुम्हाला नेट कळेल. ओके, थँक्यू. बी अलर्ट, स्टे विथ अ